नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 6 मे सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। राज्य सरकारने मागील आठवड्यात राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 24,372 कोरोना संशयित रुग्ण सापडले आहेत। यातील 8,700 जणांची चाचणी केली असून त्यापैकी 2,769 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर अद्याप 15,675 संशयितांची चाचणी होणे बाकी आहे। यातही अनेक जण बाधित आढळण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला आहे। वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे, मात्र बदल्यांची प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास ऐनवेळी अडचण नको यासाठी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेने सुरू केली आहे। त्यानुसार 14 तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाला सादर केली असून यात 536 शाळांचा समावेश आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बुधवारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपयांची मदत दिली। बँकेच्या प्रतिनिधींनी मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्द केला। श्रीरामपूर पालिकेने अर्थसंकल्पात नागरिक व कर्मचाऱ्यांच्या जनआरोग्य विम्यासाठी 2.5 कोटींची तरतूद केली, परंतु ही तरतूद केवळ कागदावरच असून नागरिकांना विम्याचा फायदा तर झालाच नाही, पण प्रत्यक्षात काम करणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांना या विम्याचा लाभ मिळाला नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। याचा निषेध म्हणून उपनगराध्यक्ष करण ससाते यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली। जिल्ह्यातील 1,391 विविध कार्यकर्ती सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे। यासाठी जिल्हा सहकारी बँक व शासनाची जिल्हास्तरीय समितीने पुढाकार घेतला असून या दोघांच्या स्वखर्चातून विमा रक्कम भरण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर व बँकेचे चेअरमन उदय शेळके यांनी दिली। जिल्ह्यात बुधवारी कोरोनाबाधितांचा उच्चांकी आकडा समोर आला आहे। काल एका दिवसात 4,475 कोरोना नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 25,114 इतकी झाली आहे। जिल्ह्यात काल 3,103 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1,66,355 इतकी झाली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।